नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिति में आज दिलासादायक चित्र दिसत आहे, याचा आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। शेतकरी संपाचा आजचा सातवा दिवस आहे आणि आजच्या सातव्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असं चित्र नाशिकच्या बाजार समितीमध्ये बघायला मिळते। मी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवटी इथल्या मुख्य कार्यालयामध्ये आहे, मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी बघायला मिळते। हे सर्व छोटे विक्रेते आहेत, भरेकरी आहेत आणि याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे। आपण बघतोय अशा गाड्या ज्या आहेत, जे टेम्पो आहेत, अशा गाड्या गेल्या सहा दिवसामध्ये बाजार समितीमध्ये येतच नव्हत्या, त्या गाड्या आता इथे यायला सुरुवात झालेली आहे। आज 15 ते 20 गाड्या इथे आलेल्या आहेत। आज जे किसान क्रांती मोर्चाचे समर्थक आहेत ते देखील इथे अद्यापपर्यंत आलेले नाही आहे आणि जे भरेकरी आहेत ते आपला शेतकऱ्याकडनं जो माल घेतलेला आहे तो विकला जातो आहे आणि नाशिकचे सर्वसामान्य ग्राहक तो माल खरेदी देखील करत आहेत। एकंदरीतच दिलासादायक असं चित्र आहे। उद्याला नाशिकमध्ये राज्यस्तरीय शेतकरी नेत्यांची मोठी परिषद होणार आहे। त्या परिषदेमध्ये शेतकऱ्यांचा संप आणि मुख्यमंत्र्यांकडे ज्या मागण्या मागायच्या त्यावर पुन्हा एकदा सखोल चर्चा होणार आहे। त्या बैठकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागले, मात्र तत्पूर्वी नाशिकच्या बाजार समितीमध्ये आज दिलासादायक चित्र आहे कारण बाजार पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।